तालुक्यातील सौंदड गाव हे पूर्वीपासून नावाजलेलं गाव आहे. गावात पूर्वीपासून अवैध व्यवसाय जोमात चालतात. यात काही तिळमात्र शंकळ आहे. गावात देशी विदेशी दारू विक्री आणि तस्करी, मोहफुलाची दारू विक्री आणि काढणं, गांजा विक्री आणि तस्करी, पत्ते खेळणं आणि खेळवणं, सट्टापट्टी घेणं आणि खाणं, गौण खनिज तस्करी आणि वाहतूक अशी अनेक कामं सौंदड गावात जोमात चालतात. 25 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान सौंदड येथे जिल्हा परिषद शाळेच्या बंद परिसरात पत्ते खेळणाऱ्या 5 लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली आहे. त्यात आरोपी नाम हिमांशु राऊत वयवर्ष 25, रुपेश राऊत वयवर्ष 30, शाहरुख इरले वयवर्ष 26, प्रणय कोचे वयवर्ष 27 आणि तुषार वडवाईक वयवर्ष 20 सर्व सौंदड येथे रहिवासी आहेत. त्यांच्यावर कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून सदर कारवाई कोठे झाली ते नक्की ठिकाण पोलिसांनी सांगितलं नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार आणि घटना पाहिलेल्या लोकांनी ती जागा सांगितली. हे मात्र खरं असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईत एकूण मुद्देमाल 1,815 रुपये आणि 52 तासपट्टी घटनास्थळी मिळाली आहे. विषय सांगायचं म्हणजे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारती आणि अवैध कामं करण्यासाठी सोयीचं ठिकाण झालंय. या पडक्या इमारतीमध्ये रात्रीला काय काय चालतं हे सांगण्यासारखं नाही. या ठिकाणी दिवसाला पत्ते खेळण्यासाठी मोठी गर्दी राहते. काही नागरिक सांगतात पडक्या इमारतीला दार आणि खिडक्याही नाही, त्यामुळे खुल्या जागेत अवैध व्यवसाय फोफावत आहे. पडक्या इमारतीचं पुनर्विकासन करण्याची मागणी होत आहे. अन्यथा या जागेत मोठी जीवित हानी टाळली जाऊ शकणार नाही. News 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया, सडक अर्जुनी.